द कोथरी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। क्षारपड जमीन सुधारणाऱ्या योजनांसाठी सहकार्य राहील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं प्रतिपादन। शिरो तालुक्यामध्ये क्षारपड जमिनीचं प्रमाण मोठं आहे, अशा या सर्व जमिनी पिकाखाली आणण्यासाठी शास्त्रीय पद्धतीनं या जमिनीमध्ये सुधारणा करणं काळाची गरज आहे। क्षारपड जमीनधारक शेतकऱ्यांना या जमिनीचं महत्त्व आता ध्यानात येत आहे, त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी क्षारपड जमीन सुधारणा योजनेचं काम सुरू आहे। क्षारपड जमीन सुधारणा योजनांसाठी पुढे येऊन योजना राबवणाऱ्या घटकांना यापुढेही सहकार्य राहील, असे उद्गार सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काढले। हेरवाड येथे क्षारपड जमीनधारक शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर क्षारपड जमीन सुधारणा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं 700 एकर क्षारपड जमीन सुधारणा कामाचा शुभारंभ हेरवाड येथील सागर पाटील यांच्या शेतात राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते। डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर क्षारपड जमीन सुधारणा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून शिर्टी, हेरवाड, बुबनाळ आदी गावातील 1000 एकर शेती क्षारपड मुक्त करण्यात आली आहे। त्याचाच एक भाग म्हणून हेरवाडमध्ये सागर पाटील यांच्या शेतातून क्षारपड मुक्त अभियानाची सुरुवात करण्यात आली। यावेळी राज्यमंत्री यड्रावकर यांच्या हस्ते कुदळ मारून शुभारंभ करण्यात आला। पंचायत समिती सदस्य मीना जमादार, प्रोजेक्ट इंजिनियर सुभाष कृष्णाळे, आर बी पाटील, सरपंच सुरगोंडा पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर, क्षारपड जमीन सुधारणा बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील चिप्रीकर, उपाध्यक्ष जमीर मुल्ला, बाबासाहेब नदाफ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वसंत पुदाले, जकेंद्र पाटील, राजेंद्र खुरपे, संजय चौगुले, दिलीप पाटील, संजय पुजारी, रावसाहेब पाटील, बाळासाहेब पाटील, पंडू बरगाले, सदानंद आलासे, शीतल पाटील, पूनम पाटील, देवगोंडा आलासे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान पाण्याचं प्रमाण या ठिकाणी जास्त असल्यामुळे राज्यमंत्री यड्रावकर यांच्या प्रयत्नातून नवीन सुरू असणाऱ्या रस्त्यातून पाण्याचं नियोजन करण्यात आल्यामुळे नामदार यड्रावकर यांचं शेतकरी वर्गातून अभिनंदन करण्यात येत आहे। गडिंग्लजमध्ये गोकुळसाठी चक्क व्हेंटिलेटरवरील मतदाराचं मतदान। गडिंग्लज तालुक्यातील अत्याळ येथील तानाजीराव मोहिते या गोकुळच्या ठरावधारकाचा आज सोमवारी पहाटे गडिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालय कोविड सेंटरमध्ये मृत्यू झाला। काही दिवसापासून ते व्हेंटिलेटरवर राहून मृत्यूशी झुंज देत होते। आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे, पण कालच चुरशीनं झालेल्या गोकुळच्या निवडणुकीत कागदोपत्री पीपीई किट घालून त्यांनी मतदान केल्याची नोंद झाली आहे, त्यामुळे त्यांनी अत्यवस्थ असताना पीपीई किट घालून मतदान केलं तरी कसं, हा चमत्कार झाला तरी कसा, अशी चर्चा आता जिल्ह्यात सुरू आहे। दानोळीत शिक्षकाचा कोरोनानं मृत्यू। दानोळी येथील 42 वर्षीय शिक्षकाचा मृत्यू झालाय। दानोळीतील कोरोनाचा हा तिसरा बळी आहे। गेल्या आठवड्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता। त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुली असा परिवार आहे। दानोळीत कोरोनाचा कहर व प्रादुर्भाव सुरू आहे। रुग्णसंख्या 61 पोहोचली आहे। 40 रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत, तर 9 रुग्ण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत, 9 रुग्ण दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत आणि 3 मयत झाल्यात। ग्रामपंचायतीकडून कडक निर्बंधांची अंमलबजावणी आवश्यक आहे। गावात विनाकारण फिरणे, कट्ट्यावर बसणे, विना मास्क फिरणे, विनाकारण गाडी घेऊन चौकात फेरफटका मारणारे दिसतील त्यांना तेथे धरून कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे। तरी सर्व नियमांचं पालन करा व प्रशासनाला सहकार्य करा, असं आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आलं आहे। जयसिंगपूर येथून विवाहिता बेपत्ता। जयसिंगपूर शहरातील गल्ली क्रमांक 3 येथून विवाहिता बेपत्ता झाल्याची वर्दी जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये महावीर धनपाल बस्तवडे यांनी दिली आहे। वर्दीदार महावीर बस्तवडे यांची पत्नी मयुरी व मुलगा किरण बस्तवडे वय वर्ष 6 याच्यासह 17 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास तिसरी गल्ली येथून राहत्या घरातून कोणाशी न सांगता कुठेतरी निघून गेल्या। प्रथमतः नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला, मात्र त्या मिळून न आल्यानं महावीर बस्तवडे यांनी जयसिंगपूर पोलिसांमध्ये वर्दी दिली आहे। सदरची व्यक्ती कोणास आढळून आली तर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात 023-22-22-53 वर संपर्क साधावा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक बाळासाहेब चव्हाण करत आहेत। दांजन घोडावर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून पोलिसांसाठी 50 बॉक्स पाण्याच्या बाटल्या व मास्क। दांजन घोडावर चॅरिटेबल ट्रस्ट जयसिंगपूर यांच्याकडून कोविड केअर सेंटर शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथे उपचार घेत असलेले पोलीस अधिकारी अंमलदार यांच्याकरता 50 बॉक्स पाण्याच्या बाटल्या, तसेच जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांना 500 N95 मास्क पुरवण्यात आले। कोरोना काळात या ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलेली ही मदत लाख मूल्याची असल्याचं मत पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केलं। नागरिकांनी कोविड नियमांचं पालन करावं, पोलीस अधीक्षकांचं आवाहन। गोकुळची निवडणूक, विजय मिरवणुका, रॅलींना बंदी। जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या गोकुळ निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे। निकालानंतर विजयी मिरवणुका, रॅली, सभा घेण्यास पोलीस प्रशासनानं बंदी घातली आहे।
कुणीही मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी येऊ नये, रस्त्यावर गर्दी केल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, दुचाकीच्या पोंगळ्या काढून रेस करणाऱ्या उत्साही कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, नागरिकांनी कोविडच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केलं आहे. गोकुळ दूध उत्पादक संघाच्या झालेल्या निवडणुकीची मतमोजणी उद्या मंगळवारी होत आहे. बलकवडे यांनी मतमोजणी झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात रॅली अथवा मिरवणुकीवर बंदी घातली आहे. कोविड-19 वाढत्या संसर्गाबाबत प्रसारमाध्यमातून आवाहन त्यांनी केलं आहे. निवडणूक निकालानंतर रॅली अथवा मिरवणूक काढता येणार नाही. कुणी तसा प्रयत्न केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल. सभा दुचाकींच्या पुंगळ्या काढून रेस करण्यावरही बंदी घातली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी नागरिकांनी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. गोकुळ निवडणूक निकाल उद्या सकाळी 11 अटीतटीमुळे कमालीची उत्कंठा. जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या गोकुळ निवडणुकीसाठी रविवारी जिल्ह्यातील 99.78% मतदान झालं. अवघ्या 8 मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली तर 3 मतदारांचं निधन झालंय. उद्या मंगळवारी रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल येथे मतमोजणी होणार असून 11 निकाल स्पष्ट होईल. त्यामुळे मतदान प्रक्रिया त्यावेळी विशेष काळजी घेण्यात आली होती. हेरवाडमध्ये रेस्क्यू फोर्सची दहशत, एक शेतकरी गंभीर जखमी, ग्रामस्थांमधून संताप, रेस्क्यू फोर्सला फिरण्यास बंद करा ग्रामस्थांची मागणी. एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे रेस्क्यू फोर्सच्या दहशतीखाली ग्रामस्थांना राहावं लागत आहे. हेरवाड तालुका शिरोळ येथे कमांडो रेस्क्यू फोर्सच्या हाणामारीत माळभाग परिसरातील एक शेतकरी युवक गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे हे फोर्स पथक लोकांच्या जीवावर उठल्याचं चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. त्यामुळे या कमांडो पथकाला गावात फिरण्यास बंद करावं अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. शासन आदेश नसतानाही कमांडो पथकाकडून ग्रामस्थांना मारहाण केली जात आहे. माळभागावरील एक शेतकरी युवक पिंटू पांडव हा शेतातून घरी येत असताना दुपारच्या वेळेत हायस्कूलमध्ये सावलीखाली विश्रांती घेत बसला होता. याचवेळी अचानकपणे कमांडोचं पथक त्या ठिकाणी येऊन तो बेसावर असताना त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण केल्यानंतर तू मास्क का घातला नाहीस, येथे काय करतायस, घराकडे जा अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर तेथून ते निघून गेले. या मारहाणीत पांडव यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याला जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थांमधून विचारण्यात आला आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनानं योग्य त्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. या घटनेबाबत पिंटू पांडव म्हणाले, दुपारच्या सुमारास शेताकडून मी घराकडे येत होतो. उन्हाचा तडाखा वाढल्यानं सावलीसाठी हायस्कूलजवळील शाळेजवळ विश्रांतीसाठी थांबलो होतो. अचानकपणे रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी मी बेसावत असताना मला बेदम मारहाण केली. यामध्ये माझ्या पायाला गंभीर दुखापत झाली असून गुडघ्यापासून खाली पायाला सूज आहे. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.